पडला का कधी? कोणाकोणाला पडला प्रश्न? कसं काय जन्म झाला आपला इथे? पडला नाही प्रश्न, नाही पडला. आलो आईच्या पोटाला आलो, महीम मध्ये जन्म घेतला, मौज मध्ये जन्म घेतला, एवढंच की का आलो. जर जन्मालाच का मी आलो किंवा मी काय केलं होतं, जसं शेतामध्ये पीक उगवल्यानंतर आपण विचारतो की शेतामध्ये हे पीक आलेलं आहे तर किती दिवसापूर्वी पेरलंय किंवा बियाणं कुठून आणलं होतं असं आपण विचारतो, बरोबर आहे का? तसं हे बियाणं कुठून आणलंय, हे बियाणं कुठं होतं आणि कुठून आलंय हे पण माहीत पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये भगवंताने दिलेलं आहे की हे बियाणं कुठून आलंय, कसं आलेलं आहे. इच्छा द्वेष समत्वेन द्वंद्व मोहेन भारत. आपण प्रत्येक, तसं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. फक्त तुकाराम महाराजच वैकुंठाचे नाही तर आपण सगळेच वैकुंठाचे आहोत. सगळेच जे काही आपण या जगामध्ये, प्रत्येक जीव, मुंगी सुद्धा वैकुंठाचीच आहे, बरं का? असं नाही की मुंगी कुठून आलेली आहे. मुंगी पासून हत्ती पर्यंत मनुष्य सगळेच आपण वैकुंठाचे आहोत. आणि जर तुम्हाला कोणी पत्ता विचारला की आपण कुठले आहात तर आपण उत्तर काय देणार? कुठलं काय उत्तर देणार आपण? बोला. महिला काय उत्तर देणार? माताजी काय उत्तर देणार? आपण कुठून आला? कुठून आला? महिमवरून आला. महिमचे आहो प्रभूजी. महिमचे नाही तर तुम्ही कुठून तर शेतात तांदळवाडीवरून आला असाल, महूजवरून आला असाल किंवा अजून कुठल्या वस्तीवरून आला असाल, बरोबर आहे का? पण तुम्ही आला, तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगता. पण ही खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. कारण हे गाव तर आता एक 20-25 वर्षापासून हे तुमचं गाव आहे, बरोबर आहे? पण याच्या पूर्वी कुठलं गाव होतं? जन्माला यायच्या अगोदर माहितीये का तुम्हाला? माहितीये जन्माला यायच्या आधी कुठलं गाव होतं? माहिती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या सर्वांचाच गाव आहे तो वैकुंठ आहे. वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुंठ म्हणजे दुःख नाही असं ठिकाण आहे. असं ठिकाण या ब्रह्मांडामध्ये नाही बरं का? चंद्रावर देखील नाही. चंद्रावर सुख आहे का? इथे नाही सुख, चंद्रावर पण सुख असेल. एवढ्या फॅसिलिटी आहे तिथे, पाणी आहे, इंधन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण इथं लोक दुःखामध्ये आहेत. तर कुठल्या मंगळावर किंवा चंद्रावर किंवा स्वर्गात सुद्धा ते सुख नाही जे वैकुंठामध्ये आहे. आलं का लक्षात आपल्या? आणि म्हणून हे जे वैकुंठ आहे इथं आम्ही होतो सगळे, पण खाली कसे काय आलो आम्ही हा प्रश्न आहे. आपल्या पैकी कुणाला माहितीये आपण कसं काय खाली आलो? नाही ना माहिती, सांगू का? खाली कसं काय आलो? महीम मध्ये कसं काय आमचं प्राकट्य झालं? या महीम मध्ये आम्ही कसं काय प्रकट झालो याच उत्तर भगवंताने दिलेलं आहे. इच्छा आणि द्वेष दोन गोष्टी आम्ही केल्या. कुठे? वैकुंठामध्ये. इच्छा केली आम्ही. काय इच्छा केली? ओ हा कृष्णच, हा पांडुरंगच कस काय देव, मी नाही का होऊ शकत. हा सगळ्या जगाचा मालक, मी नाही का मालक होऊ शकत. अशी काय केली? इच्छा केली. मला पण मालक बनायचं, इच्छा केली. आणि त्यानंतर द्वेष पण केला. द्वेष काय केला? द्वेष हा केला की हाच मालक का? हे ऐश्वर, या लक्ष्मी, हे सगळं ऐश्वर वैकुंठाचं, यांनाच कशासाठी? मला पण पाहिजे ऐश्वर, मला पण सेपरेट स्वतंत्र पाहिजे, असा द्वेष केला भगवंताशी. आणि भगवंत बनण्याचीच इच्छा केली, मालक बनण्याची इच्छा केली. आणि त्यामुळे भगवंत म्हणले ठीक आहे, या ब्रह्मांडाचा मालक तर एकटाच आहे, मीच आहे, पांडुरंगच आहे, दुसरं कोणी होऊ शकत नाही. पण आता तू म्हणतोयस खरं, तुझी इच्छा आहे तर तुला मी खाली पाठवतो. आणि म्हणून इथं खाली पाठवण्यामध्ये आलंय आपल्याला. काय कारण आहे आपलं खाली येण्याचं? इच्छा आणि द्वेष. कोणाशी केला? साक्षात भगवंताशी. भगवंताशीच इच्छा आणि द्वेष केला. तर आपण या गोष्टी करून आलोय वरती, आणि त्यामुळे आपल्याला इथं पाठवण्यात आलेला आहे. म्हणून
आजचा आपला विषय आहे की का इच्छा केली आम्ही, आमचा जन्म झाला आणि मंडळी जन्म खरंच आनंदाचं कारण नाही बरं का, आहे गो आनंद कारण सांगा बरं, किती दुःख आहे या संसारामध्ये, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत दुःख आहे की नाही, किती समस्या आहे, मग या ठिकाणी दुःख आहे तर मग कोणत्या कारणामुळे आलो आम्ही, तर ते कारण आहे इच्छा, आणि आपण याच विषयावर आज बोलणार आहे. ही इच्छा मनुष्याची कशी फिरवते मनुष्याला, या प्रत्येक क्षणोक्षणी आम्ही नवीन नवीन इच्छा तयार करत आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे फिरावं लागतंय. फक्त मनुष्य जन्मातच नाही फिरलो तर अनेक अनेक योनीमध्ये आम्हाला फिरावं लागलंय, म्हणजे 84 लक्ष योनी आहे, किती 84 लाख योनी आहेत त्याच्यामध्ये फिरावं लागलेलं आहे. मग कधी आम्ही मुंगी असेल, कधी हत्ती असेल, कधी चिमणी असेल, कधी साप असेल, कधी किडा असेल लाईटचा, काय काय कुठल्या कुठल्या योनीमध्ये आम्ही फिरत आलोय. आणि मग असं नाही की बाबा आता कुत्रा बनला तर मग कुत्रा काय एकच प्रकारचा कुत्रा, कुत्र्यात पण प्रकार आहेत भरपूर, बरोबर की नाही, विदेशी कुत्रे आहेत, इलायती कुत्रे आहेत, देशी कुत्रे आहेत, गलीत फिरणारे आहेत, बरेच आहेत, पाहणारे न पाहणारे भरपूर कुत्रे आहेत, कितीतरी वेळा आम्ही कुत्र्याच्या जन्मामध्ये असेल कदाचित, पण आता हा मनुष्य जन्माचा वारा लाभलेला आहे, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लाभलाय हा मनुष्य जन्माचा वारा, मनुष्य जन्म भेटलेला आहे. मग काय इच्छा केली पाहिजे आम्ही मनुष्य जन्मामध्ये, कारण इच्छे पोटीस तर आम्ही इथं आलो खाली, मग आता काय इच्छा करायची. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की या मनुष्याने केवळ एकच इच्छा केली पाहिजे की कसं काय या संसाराचं मी सर्व गाठोडं हे पटकन उरकून माझ्या घरी माघारी जाईन मी, कारण माझं शाश्वत घर तर वैकुंठ आहे, भगवंताचं धाम आहे, हे टेम्पररी आहे, हे तर मान्य आहे का, एवढं सगळं जे आपलं घर आहे गाव आहे हे टेम्पररी आहे, पण जे परमनंट आहे कायमस्वरूपी तिकडे मला माघारी जायचं आहे, जाऊ देवाची या गावा, खरं तर असं म्हणलं तरी काही हरकत नाही, जाऊ आपल्या आपल्या गावा असं म्हणलं तर काही हरकत आहे का, कारण देवाचं गाव म्हणजे आमच्या बापाचं गाव, विठोबाचं गाव, म्हणून विठोबाचं गाव म्हणजे आपलं नाही कथाला गाव, तो आपला बा नाही का विठोबा, म्हणजे भगवंताच्या गावाला जाणं म्हणजे आपल्या गावी मागायला जाणं, बॅक टू होम मदर, बॅक टू होम. तर अशी इच्छा होत नाही, अशी इच्छा जनरली जीवाची इच्छा होत नाही की काहीतरी जावं, म्हणून इच्छामध्ये अडकल्यामुळे मग फार समस्या होतात. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, विश्वामित्र नावाचे ऋषी होऊन गेले, माहिती आहे का आपल्याला, रामायणामध्ये ऐकलं असेल तुम्ही, काय नाव त्यांचं, विश्वामित्र, विश्वामित्र. आणि दुसरं एक नाव ऐकलं असेल, वशिष्ठ ऋषी, ऐकलं का ना, कुणी कुणी ऐकले हात वरती करा, म्हणजे मला पण अंदाजे तरी माझ्या पुढे बसलेले लोक ज्ञानी किती आहेत, चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऐकलंय नाव. हे कोण होते हो, प्रभू रामचंद्रांचे गुरु होते साक्षात, हे दोघं पण जसे हे कुलगुरु राजगुरु म्हणू शकतात वशिष्ठ ऋषी, आणि विश्वामित्राने त्यांना प्रशिक्षण दिलं, प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला. आता ही कथा फार मोठी आहे, जे ध्यान देऊन ऐकतील, मोबाईल बंद करून ऐकतील त्यांना समजणार, नाहीतर मग समजणार नाही, कारण फार मोठी कथा आहे. ध्यान देऊन ऐका की इच्छा माणसाला कशी फिरवते. विश्वामित्र एकदा राजा होते, ते गुरु नव्हते, भक्त नव्हते, हे राजा होते फार मोठे. विश्वामित्र राजा असताना जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर अनेक हजारो सैनिकांच्या बरोबर होते, भूक लागलेली त्या ठिकाणी कुठेही काही निवारा दिसत नव्हता, तर एका ठिकाणी विश्वामित्र पोहोचले एका आश्रमामध्ये, तो आश्रम होता वशिष्ठ ऋषींचा. विश्वामित्र आणि वशिष्ठ जमलिंग करून घेऊन आता बरं का, नीट ऐका, कोणाच्या आश्रमात पोहोचले, वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले. आणि जसं वशिष्ठांच्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर ते म्हणले, आमची काही खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकेल काय, आम्ही जंगलामध्ये भरकटलो इकडे. ते म्हणले ठीक आहे, कारण या वशिष्ठांकडे एक गाई होती, कामधेनू गाई होती, आणि तिचं नाव होतं सुबला. काय नाव होतं, सुबला. तर जी सुबला गाई होती ही कामधेनू, जे मागेती देणारी गाई होती, जसं गाईची आपण चर्चा गेल्या आठवड्यात केली होती, जी कामधेनू गाई जे काय मागल ते देते, तुम्ही नुसतं दूधच नाही चहा मागितलं चहा पण देणार तुम्हाला डायरेक्ट, चॉकलेट मागितलं चॉकलेट पण देणार, काही पण देऊ शकते गाई,
या गाईने पंचपक्वान तयार केलं आणि त्या विश्वामित्राचे हजारो सैनिक जेवले. राजाला आश्चर्य झालं की एवढं माझ्या राज्यामध्ये पण एवढं पौष्टिक आणि एवढं पंचपक्वान मी घालू शकत नाही. हा ऋषी याला राहायला घर नाही आणि यांनी आमच्या हजारो सैनिकांना एवढं अन्न कसं काय पुरवलं. आणि मग विश्वामित्र चकित झाले. त्यांनी सांगितलं आमची काम देणू गाई आहे त्यामुळं हे शक्य झालं. म्हणजे असं आहे का? ते प्रभावित झालं विश्वामित्र. मग जाताना काय म्हणतात की ही जर काही आमच्याकडे असेल बरं झालं असत. झालं का द्वेष? पहिले इच्छा झाली आता परत द्वेष झाला, बरोबर आहे का? तर असं होतं कधी कधी आपल्या शेजारी काही एखाद्या गाडी जरी आणली आपल्याला वाटतं आमच्यात कधी येणार. ते चांगलं नाही खरं असा विचार करणं, बरोबर आहे की नाही? पण विश्वामित्राने केला विचार की गाई माझ्याकडे नाही, मी एवढा मोठा राजा आहे माझ्याकडे ही गाई पाहिजे. तिघे म्हटले ठीक आहे आता घेऊन जा म्हटले गाई. पण गाई जायला तयार नाही कारण गाई एका शब्दावरती आली होती. गाई म्हणाली की मी खाली येते परंतु केवळ तुमची सेवा करण्यासाठी, अशा बोलीवरती आली होती. गाई नाही गेली. म्हटले आता मी रक्षण करू शकत नाही. गाई म्हटली माझं रक्षण मी करते. आणि जसं विश्वामित्र गाईला हात लावणार सैनिकांना पाठवलं तसं त्या गाईच्या अंगातून हजारो सशस्त्र सैनिक बाहेर पडले. कामधेनु गाई होती आणि त्या गाईने त्या विश्वामित्राच्या सर्व सैनिकांचा पराभव केला. हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. विश्वामित्राला माघार घ्यावी लागली आणि विश्वामित्र म्हणून निघून गेले. बघा इच्छा किती प्रबल असते माणसाची की विश्वामित्र गेला पण गप्प नाही बसला. तो म्हटला येन केन प्रकारेण हे जे वशिष्ठ आहेत ना यांचं नाव काय माहितीये का? ब्रह्मर्षी. काय नाव आहे? ब्रह्मर्षी. एक असतं महर्षी, त्या पुढे असतं ब्रह्मर्षी. या पदवी आहेत आध्यात्मातल्या योगी लोकांच्या. ते म्हटले ते ब्रह्मर्षी परच प्राप्त करून दाखवतो. म्हटले कोण म्हटलं? बोला बोल तर. विश्वामित्र म्हटले काय त्यांचं जे पद आहे ते मी प्राप्त करून दाखवतो त्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि विश्वामित्र गेले तपस्या करत असले हिमालयामध्ये. आणि तपस्या करायला बसल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात जास्त भीती कुणाला वाटते? खुर्ची कोणाची हलते माहितीये का तुम्हाला? इंद्राची. इंद्राची खुर्ची हलायला लागते की माझं पद जातं की काय? कारण तपस्या केली की तुम्ही इंद्र बनू शकता असं दिलेलं आहे. खुर्ची हलायला लागली इंद्राची. इंद्राने लगेच मग एका अप्सरेला पाठवलं खाली. अप्सरा आली इंद्रपुरीतनं खाली कुठं? जिकडे विश्वामित्र तपस्या करत असले होते. आणि त्या ठिकाणी जेव्हा अप्सरा आली तिचं नाव होतं मेनका. काय नाव होतं? मेनका. ऐकली कथा तुम्ही? मला माहिती आहे. तर मेनकाला जेव्हा ते खाली आली त्यावेळेला 60,000 वर्ष विश्वामित्राने तपस्या केली होती. 60 वर्ष नाही, किती? 60,000 वर्ष. आणि जी तपस्या मेनका आली छम 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 नुसतं पायातल्या पंजनाचा आवाज ऐकला आणि 60,000 वर्ष डोळे बंद केले ते 60 सेकंदात उघडले. हा आहे प्रभाव मायेचा. माया फार डेंजर आहे भगवंताची. कुणाला भुरळ पाडू काय सांगता येत नाही. 6 सेकंदामध्ये विश्वामित्राची तपस्या गायब. डोळे उघडले. नुसते डोळेच उघडले नाहीत, मेनकेच्या सौंदर्याप्रती आकर्षित झाले आणि तिच्यापासून त्यांना एक कन्यारत्न सुद्धा प्राप्त झालं. इच्छा काय होती? ब्रह्मर्षी बनायचं आहे, तपस्या करायची आहे. गेले होते तिकडे हिमालयात. इकडे झाली मुलगी, तिचं नाव शकुंतला. तरी शकुंतला मुलगी झाली. आता तपस्याचं फळ गेले की वाया सगळं गेलं की ते तपस्या केलेली 60,000 वर्ष गेली पाण्यात. लग्न झालं सगळं आणि ते गडबडीत झालं काही कळालं नाही. आता हिचं काम झालं इंद्राचं. ह्याची तपस्या भंग झाली. अप्सरा निघाली स्वर्गाला. ते म्हणजे आता कुठे चालले? म्हणजे आपल्याला एक मुलगी झाली तुला माहित नाही. ती म्हणली मला इंद्राने पाठवलं तर माझं काम झालं. ती मुलगी तुम्ही बघून घ्या. असं कसं म्हटले? ती मुलगी नंतर कण्व ऋषींना दिली. तीच मुलगी पुढच्या मात्र उपली झाली. तो विषय वेगळा. पण यांची तपस्या नष्ट झाली. पुन्हा तपस्येला बसले कोण? विश्वामित्र म्हणून. हजारो वर्ष तपस्या केली आणि त्यानंतर पुन्हा इंद्र महाराजांची खुर्ची हलायला लागली. मग आता काय म्हटले?
मेनकाला म्हटलं आता काय मेनका म्हणजे मी नाही बघा म्हणजे काय मागच्या वेळेला गडबड झाली होती की रंभा रंभा नावाची एक उर्वश अप्सरा होती तिला पाठवलं रंभेला पाठवलं रंभा म्हणली मला भीती वाटते मागच्या वेळेस मोठा गडबड झाली त्यांची तरी पण म्हटलं जा मी आहे म्हटलं इकडे काय काळजी करू नका तर रंभाने काय केलं या पृथ्वी तलावरती पारिजातक वृक्ष नाहीये तर हा स्वर्गामध्ये आहे पारिजातक वृक्ष आता जे आहे ते वेगळं आहे पारिजातक म्हणजे ओरिजिनल पारिजातक स्वर्गामध्ये आहे पारिजातकाचं फुलं माहित का एवढ्या फुलं घेतली पारिजातकाची तिने आणि पूर्ण ते तिथं तपस्या करत बसले होते विश्वामित्र की रंभा तिथं गेली आणि पूर्ण फुलांनी झाकून घेतलं तिने तपस्या चालू आहे कुठे पृथ्वी तलावरती आणि ज्या वेळेला पारिजातक फुलांचा सुवास आला त्यावेळेला विश्वामित्र म्हणाले अरे वास कुठून येतोय कारण हा वास पृथ्वीवरचा नाही हा वास तर स्वर्गातला आहे योगी होते म्हणते स्वर्गापर्यंत जाऊ शकणारे आणि लगेच हजारो वर्ष डोळे बंद करून तपस्या केलेली फुलांच्या वासाने फक्त त्यांनी डोळे उघडले परत आणि बघितलं तर काय त्या फुलाच्या आतमध्ये ती लपलेली रंभा आता मात्र ते म्हणले मागच्या वेळेला गडबड झाली म्हटले आता गडबड नाही म्हणले तुलाही शाप दिला म्हणले माझी तपस्या भंग केलीस दगड हो म्हटले त्या रंभेला दगड म्हणून शाप दिला पण जेव्हा राग येतो व्यक्तीला त्याला तपस्या नष्ट होते ती पण तपस्या नष्ट राम नाम सत्य ती पण तपस्या गेली दुसऱ्या वेळेला अप्सरा आली पण इच्छा शक्ती एवढी प्रबळ होती या विश्वामित्राची माघार घेणाऱ्यातलं गडी नव्हता ती तर विश्वामित्र म्हणी परत विचार करू लागले पुन्हा तपस्येला बसले ते म्हटले त्यांना एक व्यक्ती आला त्यांच्याकडे म्हणले तुम्ही लाखो वर्ष जरी तपस्या केली तुम्ही काय त्या वशिष्ठासारखं होऊ शकत नाही पण म्हणले मला असे एक न्यूज कानावरती आलेले म्हटले त्या वशिष्ठाकडे एक माणूस गेला नीट ऐका जमलिंग करून घेऊ नका त्या वशिष्ठाकडे एक माणूस गेला होता त्याचं नाव होतं त्रिशंकू आणि त्याला स्वर्गात जायचं आहे पण स्वर्गात जायचं आहे पण त्याकडे पुण्य नाहीये कारण जो व्यक्ती पुण्य करतो तो उच्च लोकांमध्ये जाऊ शकतो स्वर्गावर जाऊ शकतो चंद्रावर जाऊ शकतो मंगळावर जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो पुण्य करून पण म्हणले त्याला असंच जायचं आहे म्हटले पण ते वशिष्ठांनी त्याला घालवलं नाही म्हणले बहुतेक वशिष्ठांकडे शक्ती नाही म्हटले हे जर काम तुम्ही करून दाखवलं तर कदाचित विश्वामित्र तुम्ही ब्रह्मर्षी व्हाल म्हटले मग त्या त्रिशंकूकडे गेले हे विश्वामित्र ज्याला स्वर्गात जायची इच्छा होती आणि त्या त्रिशंकूला म्हणले तुला मी स्वर्गात पाठवतो म्हणले कारण तेवढी शक्ती विश्वामित्राकडे होती महायोगी होते आणि मग ते म्हणले ठीक आहे स्वर्गामध्ये पाठवण्यासाठी त्या त्रिशंकूला घेतलं येणे संकल्प केला आचमन सोडलं स्वा ढकलला वरती स्वर्गामध्ये योग शक्तीच्या सामर्थ्याने वर ढकलला वरती मग आता हा चांडाळ राक्षस होता हा त्रिशंकू अशा लोकांना स्वर्गामध्ये स्थान नाही जे पुण्य करतात ते लोक स्वर्गामध्ये पोचतात पण या त्रिशंकूला बिना पुण्याचं स्वर्गामध्ये टाकायला लागले त्याने खालना ढकलायला सुरुवात केली इंद्राने वरून वज्र मारले म्हणले नो ऍडमिशन इकडे स्वर्गाची एंट्री नाही म्हणले तुम्हाला स्वर्गात फक्त ज्यांनी पुण्य केलेलं आहे दान धर्म केलेला आहे समाजसेवा केलेली आहे अशा लोकांना जाय म्हटले तू तर राक्षस आहे म्हटले तुला आत नाही त्यांनी वर्ण ढकलला खाली इंद्राने हे म्हणले नाही नाही तुला खाली नाही म्हणले आता मी संकल्प सोडलेला आहे म्हणजे तुला गेलंच पाहिजे म्हणजे स्वर्गात विश्वामित्राने याला ढकलला कोणाला त्रिशंकू त्रिशंकूला इंद्राने परत खाली ढकलला याचा फुटबॉल केला त्याने ह्यो खालनं ढकलतो त्यो वर्ण ढकलतो ह्यो खालनं ढकलतो त्यो वर्ण ढकलतो हा त्रिशंकू मध्येच अडकलाय पण स्वर्गात काही जायला तयार नाही पण याने संकल्प सोडलाय की स्वर्गात बघा इच्छा शक्ती एवढी प्रबळ आहे मनुष्याची एवढ्यावर सुद्धा हार मानली नाही विश्वामित्रांनी विश्वामित्रांनी स्वतःच्या योग सामर्थ्याने पृथ्वी सारखा एक ग्रह निर्माण केला त्याला स्वर्ग असं नाव दिलं म्हणजे स्वर्गासारखा डुप्लिकेट स्वर्ग तयार केला आणि त्याच्यावरती त्रिशंकूला टाकला बघा इच्छा एकदा माणसाने इच्छा केली की मला ब्रह्मर्षी बनायचं आहे मला विश्वामित्रांना इच्छा केली ना अशी मला वशिष्ठासारखं बनायचं आहे तो काय काय करायला बसला माणसाला इच्छा कुठे कुठे फिरवत मग ती पृथ्वी स्वर्गासारखा एक ग्रह तयार केला तो फिरायला लागला डोक्याकडे नाही गुणा असा
त्याच्यावरती त्या त्रिशंकूला टाकलं. ते त्रिशंकू फिरायला लागला त्याबरोबर. त्याला पण सुख नाही, यांना पण. आणि ते घाबरले, स्वतः विश्वामित्रच घाबरले. ते काय तयार केले म्हटले मी, आणि अंतकाळी त्या विश्वामित्रांना काही सुद्धा सुचेना, दोन्ही हात वरती केले आणि मोठ्याने हाक मारू लागले भगवंताला, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्या वेळेला भगवंतांना हाक मारली, भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे. आणि जेव्हा भगवंत प्रकट झाले, त्यावेळेला भगवंताने ते ग्रह थांबवला, त्या त्रिशंकूला खाली घेतलं आणि तो ग्रह नष्ट केला भगवंताने. आणि त्यावेळेला विश्वामित्राने भगवंताचा चरण स्पर्श केला आणि भगवंताची शरणागती घेतली. त्या दिवशी विश्वामित्र भक्त झाला. पहिलं कोण होता? अष्टांग योगी. योगी होता तो, पण आता कोण झाला? भक्त झाला. समजला का फरक तुम्हाला योगी मधला आणि भक्तामधला? तर आपण भक्ती मार्गामध्ये आहोत, पण जी इच्छा त्याला किती फिरवली बघा. ते पद प्राप्त करण्यासाठी त्याला 2000 वर्ष तपस्या करावी लागली. किती वेळा त्याचं पतन झालं अप्सरेकडून, तरी सुद्धा त्याची ब्रह्मर्षी होण्याची इच्छा काय संपली नाही. तर मनुष्याला ही इच्छा अशी फिरवते. तसं अजून एक उदाहरण येतं, हे उदाहरण समजलं का आपल्या सर्वांना? इच्छा कशी फिरवती माणसाला. एक शौवरी नावाचे ऋषी होते, हे ज्ञानी होते. हे प्रकार असतात, भक्त कर्मी ज्ञानी योगी. तरी योग्याचं उदाहरण झालं. आता एका ज्ञानाचं उदाहरण सांगतो. अति ज्ञानी पंडित, त्यांचं नाव होतं शौभरी ऋषी. काय नाव होतं? शौभरी ऋषी. या शौभरी ऋषींना सुद्धा महान योगी व्हायचं होतं, पण तपस्या करायची होती. तपस्या कुठे करणार? तपस्या करायला गेलं तर म्हणजे गाड्यांचा आवाज, लहान पोरं त्रास दिले, तर कुठे जाईल तपस्या करायला? त्याने प्रयत्न तर केला पण सक्सेस नाही झाला. मग या शौभरी मुनींनी वृंदावनमध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये तपस्या करायला गेले, आतमध्ये पाण्याच्या आत तपस्या करायला गेले. बघा, संसारामध्ये काय कमवायचं अशी इच्छा असते आपली भरपूर, काही किती त्रास होतो त्याचं एक उदाहरण आहे. जेव्हा ते पाण्यामध्ये गेले आतमध्ये, त्यावेळेला तिथं गरुडजी यायचे यमुनेच्या पाण्यामध्ये. गरुडजी यायचे, गरुडाचं खाद्य मासा, ते मासे पकडून खायचे त्याले पाण्यामध्ये यमुनेच्या. तेव्हा गरुडजी यायचे, सर्व माशांनी मिळून तक्रार केली शौभरी ऋषीकडे, म्हणजे आम्हाला वाचवा, या गरुडापासून वाचवा. म्हणजे शौभरी ऋषी म्हटले ठीक आहे, लगेच यांनी सुरू केलं मिशन. लगेच सुरू झालं यांचं की मासे वाचवायचं मिशन सुरू झालं. आणि मग त्या ठिकाणी शौभरी मुनी जेव्हा त्या गरुडाला शाप दिला, म्हटले या एवढ्या परिसरामध्ये वृंदावनच्या यमुनेच्या डोहाकडे जर तू आलास तर म्हणले तुझा मृत्यू होईल म्हणले तात्काळ. गरुडाला शाप दिला. गरुड कोण आहे माहिती आहे का? भगवंताचं वाहन आहे गरुड, आणि त्यांना वैष्णव आहे ते. त्यांना शाप दिला आहे शौभरी ऋषी. बघा, स्वतःच्या इच्छेपोटी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लोक काय करते ते सांगता येत नाही. भगवंतांच्या वाहनाला त्यांनी शाप दिलेला आहे गरुडजीला, आणि अपराध झाला तसा. आणि हे शौभरी मुनी जेव्हा पाण्यामध्ये गेले, पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं एक नर आणि एक मादी मासा मासी. तर यांना जेव्हा त्यांनी बघितलं, त्यांना पाहून त्यांचं मन विचलित झालं. एवढे मोठे तपस्वी ज्ञानी आणि तात्काळ पाण्यातनं वरती आले, म्हटले मला लगीन कराय पाहिजे, गेलते तपस्या करायला पाण्यात. इच्छा उत्पन्न झाली माशाकडे बघून. आणि मग जेव्हा पाण्यातनं वरती आले, माणधाता नावाचा राजा होता तिकडे गेले आणि राजाला म्हटले मला एक कन्या द्या म्हटले. राजा म्हटले आरशात तोंड बघून म्हणले, दाढी पिढी वाढलेली अंग चटा वाढलेल्या सगळ्या तपस्या करून आणि राजकुमारी कशी काय तर पसंत करेल म्हणले. ते केले त्याला कोणी पसंत केलं नाही, पण इच्छा लगीन करायची फार प्रबळ होती. विषय इच्छेचा आहे, लक्षात येते का सगळ्यांच्या? इच्छा माणसाला कशी फिरवते. लग्न करायचं म्हटले